नमस्कार, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दही वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने दही वडा कसा बनवता येईल ते पाहूयात। त्यासाठी लागणारे साहित्य: दीड वाटी भिजून घेतलेली उडदाची डाळ, दोन चमचे साखर, अर्धा चमचा जिरं, एक वाटी दही, अर्धी वाटी बारीक शेव, चिंचेची गोड चटणी, हिरवी चटणी, लाल तिखट, चाट मसाला। आता ही भिजवलेली जी उडदाची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। डाळीमधील पाणी मी पूर्ण उपसून घेतलंय। आता ही डाळ पाणी न घालता मिक्सर मधून फिरवून घेऊयात। मी ही वाटलेली डाळ एका बाउल मध्ये काढून घेतलीये। त्यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, थोडस जिरं। दही वड्यामध्ये आपण शक्यतो हिरवी मिरची, आलं असं काही घालत नाहीये, तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातलं तरी चालेल। आता हे छान 4-5 मिनिट आपण फेटून घेऊयात, त्यामुळे हे बॅटर खूप हलकं आणि फ्लफी होतं। आता हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलंय। हे एक 10 मिनिट आपण बाजूला ठेवूयात। आपला बॅटर तयार होतय तोपर्यंत आपण दही बनवून घेऊयात। एक वाटी दही, त्यामध्ये चिमूटभर मीठ, दोन चमचे साखर, हे छान असं क्रीमी बनवून घेऊयात। आता हे आपलं दही फेटून व्यवस्थित रेडी झालंय। आता एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी मी तेलही गरम करायला ठेवलंय। आता वडे बनवायला घेऊयात। हे असे वडे अलगद तेलात। आता हे वडे छान आपण डीप फ्राय करून घेऊयात। आपलं तेलही गरम झालंय। स्लो फ्लेम वरती गोल्डन कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे। आता हे वडे छान असे तळून झाले, तुम्ही बघू शकता अगदी गोल गरगरीत झाले आणि छान तळले गेले। आता हे काढून घेऊयात। बघू शकता याचा रंग किती छान आलाय। उरलेले वडे पण आपण तळून घेऊयात। या ठिकाणी दही वड्यांचे वडे तळून झालेत, खूप छान दिसतात, तुम्ही पाहू शकता एक सारखे एकदम गोल गरगरीत सोनेरी रंगामध्ये तळून झालेत। आता पुढची प्रोसेस करूयात। एका बाउल मध्ये पाणी, त्यामध्ये थोडस मीठ, आणि आता हे वडे या पाण्यामध्ये 7-8 मिनिट सोक करून घ्यायचे। मिनिटासाठी आपण हे वडे या पाण्यामध्ये ठेवूयात। आता हे वडे मी बरोबर 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवले, तुम्ही पाहू शकता त्याचा रंग पण बदललाय आणि छान असे झालेत। आता हे आपण काढून घेऊयात, दोन हाताच्या मध्ये पकडून त्यामधलं पाणी आपण काढून घेऊ। आता यावरती घालूयात दही। ग्रीन चटणी, वाव, वरती चिंचेची चटणी, वरती थोडस लाल तिखट, चाट मसाला चिमूटभर, वरती थोडीशी बारीक शेव, तुम्हाला आवडत असेल तर टाका। आपला दही वडा या ठिकाणी बनून तयार आहे। खूप छान दिसतोय, त्याचबरोबर खायलाही खूप सुरेख लागतोय। तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।